SRL डायग्नोस्टिक्स आशिया खंडातील सर्वात जास्त अचूक सेवा देणारी लॅबोरेटरी आता आपल्या संगमनेर मध्ये। रक्तातील तपासण्यांसाठी आता नाशिक पुणे या ठिकाणी जाण्याची गरजच नाही। विविध हेल्थ पॅकेज मध्ये लिपिड प्रोफाइल, शुगर, लिव्हर प्रोफाइल, किडनी प्रोफाइल, विटामिन B12, विटामिन डी, आयर्न, संपूर्ण शरीराची तपासणी याबरोबरच थायरॉइड, कॅन्सर टेस्ट तसेच डायबेटिक पॅकेजेस उपलब्ध। ठिकाण साक्षी पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, कृष्णा प्राइड पहिला मजला, जठार हॉस्पिटल शेजारी संगमनेर। संपर्क 98 22 35 33 आणि 93 73 40 67 80। अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी बांधण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाला आज सकाळी आग लागली आणि या विभागामध्ये एकूण 17 रुग्ण होते, तर यामध्ये 11 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला आहे। तरी आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। MIDC आणि महापालिकेच्या अग्निशमन दलांनीही आग विझवली आहे। आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली, तर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रुग्णालयाच्या भागामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला होता। तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे संपत शिंदे, शहर वाहतूक शाखेचे राजेंद्र भोसले, कॅम्प पोलीस ठाण्याचे शिशिर कुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले होते। तर या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जातीय। रातमध्ये आग लागली, खिडकीची काच तोडली, सगळ्या पुढे आणले होते, नाही तर ते बाहेर येऊ शकत होते, हात बांधले त्यांच्या त्याच्यामुळे ते येत नाही, बांधले ना तर ते होत होते काय ना होत रामकिसन हार पुढे तो अंदाजन कितने लोग ऐसे जिनकी डेथ हो गई रही थी, मौत हो गई रही अभी डेथ हो गई। इसका कुछ कारण समझ में आया? नहीं ना, बाद में आग लगने बाद मालूम होईल। जिल्हा रुग्णालय या ठिकाणी जी काही आपल्याला घटना घडलेली पाहायला मिळते, तर याच्यामध्ये प्रथमदर्शनी लोकांनी सांगितलं की आमच्याकडे इथं कुठेही काहीच यंत्रणा, म्हणजे आग जर लागली दुसऱ्या ना करता कुठल्याही प्रकारची यंत्रणा आमच्याकडे उपलब्ध नव्हती, आणि मग अग्निशमन विभागाचे कर्मचारी आल्यानंतर आग विझवण्याकरता जो काही प्रयत्न झाला, जर त्या सगळ्या सुविधा असत्या आग विझवण्याकरता, फायर एक्स्टिंग्विशर ज्याला आपण म्हणतो की आग विझवण्याकरता जे काही प्रतिबंध करण्याकरता जी काही यंत्रणा असती, तर ती नसल्यामुळे आज आपल्याला कुठेतरी ही आग मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि असंही अजून काही कळलं नाही, पण बऱ्याच लोकांचं आम्ही देखील पाहिलं की मृत्यू ती आग लागल्यामुळे झालेला आम्ही पाहिलेला आहे। तर निश्चित हे सगळं हलगर्जीपणा आहे, त्यामुळे आम्ही सकाळीच पालकमंत्री महोदयांशी बोललोय, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय आणि पोलीस प्रशासनाचे प्रमुख SP साहेबांशी बोललेलो आहे, आणि याच्या जे आम्ही आता पालकमंत्र्यांशी बोललो की याची लगेच चौकशी लावावी आणि जे कोणी दोषी असतील याला फायर ऑडिट फक्त झालेलं बोललं ते, पण फायर NOC दिलेली आहे का? जसं खासगी दवाखान्यामध्ये आपण पाहतो की फायर NOC दिली जाते, ती फायरची NOC असल्याशिवाय कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही, ती याला देखील दिलेली आहे का नाही ही देखील चौकशी झाली पाहिजे। आणि मग जर नसेल दिली तर ही का नाही दिली गेलेली, मग त्या फायरचा जो काही जबाबदार अधिकारी असेल की त्याची अग्निशमन विभागाचा जो काही जबाबदार अधिकारी असतो त्याची जबाबदारी नव्हती का हे पाहायची, तपासायची, इथल्या ज्या काही सिव्हिलचं प्रशासन असेल त्याची जबाबदारी नव्हती का? ह्या जर आपल्या हलगर्जीपणा जर असेल आणि सर्वसामान्य लोकांचं जर दुर्दैव असा सण उत्सवाच्या काळामध्ये जर अशी घटना जर घडत असेल तर दुर्दैव आहे, आणि म्हणून अशा जे काही अधिकारी वर्ग आहे यांच्यावर आपली चौकशी झाली पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही सकाळीच फोनवरती इथं आल्यानंतर लगेच पालकमंत्री महोदयांशी बोलून ती आम्ही केली आहे। त्यामुळे या हलगर्जीपणाने वागणाऱ्या अधिकारी आणि मुजोड झालेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी केली जाणार आहे। पाहिलं आम्ही प्रत्यक्षदर्शी पण आहोत, ते दिसलेच नाही आम्हाला, ते तिकडे त्यांच्या केबिनमध्ये बसून होते, आम्ही इथं आल्यानंतर त्याला आम्हाला दिसले, पण आम्ही काय त्यांची संवाद साधला नाही, कारण की सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण एकमेकाला मदत करत होतो, पेशंटशिप करत होतो, खरं तर ते सुद्धा जबाबदार अधिकारी आहेत, ते सिव्हिलचे प्रमुख म्हणून ते सुद्धा जबाबदार अधिकारी, सिव्हिलची जे काही सिव्हिलचं प्रशासन आहे त्याचे ते प्रमुख आहेत, त्याच्यामुळे हा फायर ऑडिटचा जो प्रश्न आहे फायरची NOC घेण्याची जबाबदारी त्यांची पण आहे, म्हणजे संयुक्त त्यांची जबाबदारी आहे, पण आम्ही काय त्यांच्याशी आज संवाद साधलेला नाही, त्याचं कारण असं की आता
सगळेच जण पेशंट शिफ्ट करण्यामध्ये होते. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही सगळे लोक इथं नगरसेवक असतील, राष्ट्रवादी सगळे पदाधिकारी असतील, आम्ही सगळे लोक त्याच्यामध्ये इथं पेशंट शिफ्ट करण्यामध्ये मदत करत होतो. पण खरं तर हे सगळे प्रशासन याला संयुक्त जबाबदार आहे, तेव्हा आम्ही यांच्यावरती कारवाईची मागणी याच्यामध्ये चौकशी लावून जे काही दोषी असतील फायर नुसतं ऑडिट करणं म्हणजे जबाबदारी संपली अशातला भाग नाही, पण चालू होण्याच्या अगोदर फायर एनओसी काय देतो आपण माणूस की सगळ्या बाबी पूर्तता आहे त्यावेळेस एनओसी देतो. जर हे सगळी यंत्रसामग्री जर इथं उपलब्ध असतील तर इथल्या जे काही आमच्या स्थानिक इथं कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी ते विजवण्याकरता मदत केली असती. पण कर्मचारी फक्त पेशंट बाहेर काढण्यामध्ये करत ते काम करत होते, पण जागच्या जागेवर जर पेशंटच्या करता सुविधा जर उपलब्ध असत्या तर त्या लोकांनी त्या आग विजवण्यामध्ये मदत केली असती. पण हे सगळं नसल्यामुळे आज आपल्याला परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली पाहायला मिळाली. आणि दुर्दैव आपल्याला की एवढं मोठं म्हणजे जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खरं तरी आज आपल्याला घडत असताना पाहायला मिळते. त्यामुळे आम्ही यांच्याकडे आज यांच्यावरती चौकशीची मागणी आम्ही पालकमंत्र्यांना सकाळी फोनद्वारे जर पाहिली तर जो लोड होता तो जिल्हा रुग्णालयावर होता, जिल्ह्यातून खूप पेशंट होते, खूप गर्दी होती. अशा परिस्थितीत तिसरी लाट डिसेंबर आहे तर मुख्यमंत्री सांगताय या परिस्थितीत जर सगळ्यांचा भरोसा जर जिल्हा रुग्णालयावर असेल तर आम्ही जर आणि या पद्धतीने आग लागत असेल तर काहीतरी या पण सुधारणा आणि काहीतरी पर्याय आपल्याला अपेक्षित आहे. नाही आता हे लगेचच ताबडतोब याच्यामध्ये म्हणजे पालकमंत्री साहेबांना सांगितलंय की लगेच याच्यामध्ये आपल्याला सगळं काम म्हणजे पुन्हा त्या आयसीयूचं काम करून घेण्याकरता आपल्याला सूचना द्यावं लागतील आणि ते काम करावं लागतील. आणि त्यांनी सांगितलं की मी येतोय आणि आपण लवकरच हे सगळे परत जे काही दुरुस्ती असेल तिसऱ्या लाटेकरता ते आपण तयारी करूयात असं आमचं फोनवरचं सकाळी संभाषण झालेलं आहे. पण महत्वाचा भाग हे करणारच आहे आपण, पण आज जी काही घटना घडली त्याला जे जबाबदार आहे ते प्रमुख आहे, ते महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख असतील, सिव्हिल सहितांचं जे काही प्रशासन असेल या लोकांचं खरं तर हलगर्जी. पण आज सर्वसामान्याच्या लोकांच्या जीवावरती उठलेलं आहे, हे करा जबाबदार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे कोविडचं आयसीयू सेंटर होतं त्या आयसीयू सेंटरमध्ये 17 पेशंट्स ऍडमिट होते. सकाळी साधारणतः 10:30 दरम्यान त्या ठिकाणी धूर येऊ लागला आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटनं आग लागलेली होती. 17 पेशंट्स हलवण्याचं त्या ठिकाणी कामकाज केलं, मात्र दुर्दैवानं त्या ठिकाणी 10 जणांचा मृत्यू पडलेले आहेत आणि 1 जण सिरियस आहे. एकंदर जे यंत्रणा पाहिली आतमध्ये तर आत आग विझवायला तिथं काही नव्हतं आतमध्ये, त्यामुळे बरेच जण दगावले गेले, आकडा वाढला गेला असं बोललं जाते. तर फायर ऑडिट झालं नाही असं बोललं जातं. याच्यामध्ये जे आहे की मागच्या नाशिकच्या इन्सिडेंट नंतर फायर ऑडिट झालेलं होतं, त्याच्यानंतर जे आता हे जे आपण काही पेशंटच्या नातेवाईकांनी आणि इतर लोकांनी जे काही तक्रारी केलेल्या आहेत की याच्याबद्दलची तर त्याची चौकशी करण्याकरता फायर ब्रिगेडच्या ऑफिसरला प्राथमिक स्वरूपाची चौकशी करता नियुक्ती केली. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डामध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केलाय. तर या प्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार आहे असंही सांगितलं आहे. या आगीमध्ये 19 रुग्णांपैकी 6 रुग्णांना वाचवण्यात यश आलं, मात्र 11 रुग्णांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलाय. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलीय. एका आठवड्याच्या आतमध्ये या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यात येण्याचे आदेश केले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.